आम्ही आमच्या शाळेत एटीएल लॅब मध्ये मॉडेल मॉडेल तयार करीत आहोत. या मॉडेलसाठी माझ्या मैत्रिणी कुमारी रंजिता तुलावी, कुमारी रीना पोटावी, कुमारी सीमा वाचने, सर्व वर्ग अकरावी विद्यावी विज्ञानची सहकार्य व स्वभाग व सहकार्य, तसेच शाळेचे शिक्षक श्री माननीय चित्री सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या विज्ञान प्रकृतीमध्ये मानवी विरहित पाणी सिंचन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. याचा फायदा बगीचा, शेती, घरातील परसबाग, टेरेस गार्डन इत्यादीसाठी होऊ शकतो. शेताची माती कोरडी राहिली तर पाण्याची पंप ॲटोमॅटिक सुरू होऊन पिकांना पाणी पुरवतो म्हणून शेतातील पीक मरत नाही व शेतकऱ्यांना मदत होतो. या प्रयोगातील काही वस्तू ऑर्डिनो उनो रेले ओल्ड बॅटरी कनेक्टर, पाय, डाटा केबल, लॅपटॉप, वॉटर पंप, सॉइल मेथडच्या दोन गोष्टी सांगत आहे. पाणी सुरू होतं. आज दिनांक 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आम्ही इथे भगवंतराव आश्रम शाळा गट्टा साजरा करत आहोत. त्याचे औचित्य साधून शाळेमध्ये असणाऱ्या ATL लॅबमध्ये एक छोटासा प्रयोग मॉडेल प्रतिकृती तयार केलेली आहे, ज्या प्रतिकृतीचं नाव आहे मानव विरहित पाणी सिंचन पद्धती. याच्यामध्ये जरी व्यक्ती उपस्थित नसेल तरी झाडांना शेतीला पाणी देऊन पाणी पाहिजे तेवढ्या दिल्यानंतर मोटर पंप आपोआप बंद होईल आणि पाण्याचा पुरवठा बंद होईल, जेणेकरून विजेची बचत आणि पाहिजे तेवढाच पाणी मिळाल्यामुळे पाण्याची बचत सुद्धा इथे होते. यासाठी लागणाऱ्या वस्तू आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा मॉडेल आहे. मॉइस सॉइल सेन्सर आहे, आर्डिनो उनो आहे, रिले मॉड्यूल आहे, 9 व्होल्ट बॅटरी आहे, पंप, मोटर पंप, पाईप आणि बकेट आणि पाणी घेऊन हा एक प्रतिकृती तयार केलेली आहे. याला लागणारा जो प्रोग्रॅमिंग कोड आहे हे लॅपटॉपच्या माध्यमातून प्रोग्रॅमिंग कोड तयार केला आणि तो आर्डिनो उनोमध्ये आम्ही इथे इन्स्टॉल केलेला आहे. जेव्हा ही पूर्ण रचना झाली, मांडणी झाली, त्यानंतर जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस पाण्याचा पंप सुरू झाला आणि पाणी पुरवठा सुरू झाला. जेव्हा पाहिजे तेवढा पाणी जमिनीला मिळालं किंवा शेतीमध्ये झालं तर ह्या मॉइस सॉइल सेन्सरला पाण्याचा प्रवाह टच होईल किंवा ती मातीवर खोली असल्यामुळे याला बोलावा लागेल आणि पंप आपोआप बंद होईल. इथे पंप बंद झालेला आहे. जेव्हा जमीन कोरडी होईल किंवा पाणी नसेल जमिनीमध्ये त्यावेळेस पाण्याचा पंप आपोआप सुरू होईल आणि पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात दिला जाईल. अशा प्रकारे आमचा मॉडेल तयार झालेला आहे. आपल्या सर्वांना राष्ट्रीय रंजन दिनाचा हार्दिक शुभेच्छा.